नमस्कार, मी अभिजित शिंदे, सांगली। यंदाची आमच्या गणपतीच्या सजावटीची संकल्पना आहे मोडी गणेश वसा मोडीच्या संवर्धनाचा। न मोडता न थांबता अत्यंत जलद गतीने लफ्फेदारपणे झरझर लिहिल्या जाणाऱ्या लिपीस मोडी असे म्हणतात। महाराष्ट्रात सुमारे 12व्या शतकापासूनच मोडी लिपीची सुरुवात झाली असे इतिहासकारांचे जाणकारांचे मत आहे। हेमाद्री पंत हे या लिपीचे जनक होत। यादव काळापासून सुरू असलेला हा प्रवास शिवकाळात बहरला होता। या लिपीचा सर्रास वापर राजदरबारांबरोबरच लोकांच्या दैनंदिन जीवनात 20व्या शतकाच्या अखेरपर्यंत होत होता। आणि याच मोडी लिपीच्या जागृतीसाठी यंदाची ही विशेष अशी संकल्पना। यंदाचा गणपती हा दरवर्षीप्रमाणेच शाडूच्या मातेचा तयार केलेला असून त्याचे नाव मोडी गणेश असे ठेवले आहे। विद्येची देवता असणारा हा गणपती आपणाला इथे एका मोडी अभ्यासकाच्या रूपात भेटतो। ज्याच्या उजव्या हातात बोरो आहे ज्याने मोडी लिपी लिहित जात असे, व डाव्या हातात मोडीतील एक पत्र आहे ज्याचा तो अभ्यास करीत आहे। श्रींच्या उजव्या बाजूला मोडी लिपीचे जनक हेमाद्री पंडित यांचे चित्र रेखाटले आहे व त्याखाली मोडी व बाळबोध मधील अक्षरे लिहिली आहेत। श्रींच्या डाव्या बाजूला ज्यांच्या काळात मोडी लिपी भरभराटीस आली असे आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती असून त्यांच्या पाठीमागे शिवना यांचे पर्यावरण विषयक रयते विषयीचे असे हे प्रेम व्यक्त करणारे आज्ञापत्र देखील आहे। मागील कमानीवर ही श्री गणपती अशी अक्षरे मोडी लिपीमध्येच लिहिल्याचं दिसून येतं व यासोबतच सर्वात वर मोडी लिपीचं वैभव व तिचे शिकण्याची गरज स्पष्ट करणारा हा लेख लिहिला आहे। आजही शिवकाळातील व पेशवा येथील बहुसंख्य कागदपत्रे ही मोडी लिपीतूनच लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं। आजही खासगी संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय, नगरपालिका या ठिकाणी जुने दस्तावेज मोडी लिपीतच आहेत। अशा प्रकारे अनेक शतकांचा इतिहास हा या कागदपत्राच्या माध्यमातून दडलेला आहे। एकट्या पुणे पुराभिलेखागाराचाच विचार केला तर तिथे 4 कोटी कागदपत्रे मोडी लिपीतील पडून आहेत। मोडी लिपी शिकल्यामुळे हा इतिहास नक्कीच उजेडात यायला मदत होईल। अनेक शिवप्रेमी संघटना सध्या मोडी लिपी शिकवण्याचे काम या ठिकाणी करत आहेत। राज्य शासनाच्या पुराभिलेख संचालनाच्या वतीने सुद्धा मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्यात येते। 10 दिवसांच्या या प्रशिक्षणानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होते। उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येते। असा हा आपला समृद्ध वारसा, तो वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आता आपली आहे। धन्यवाद। रांजण गावाला।